कारण त्यांना प्रत्यक्षात बघायचा एकदाच कधीतरी योग आला होता. पण सहज म्हणजे एवढं असं काही फार अशी महत्वपूर्ण अशी भेट नव्हती झाली. झाली असती तर खूप बरं झालं सगळं. आणि यदा कदाचित नाटक आहे तिथे सातव्या आठव्या प्रयोगाला बंद पडणार होतं. फक्त दिघे साहेबांच्या मध्यस्थीमुळे त्याचे आम्ही 4.5 ते 5 हजार प्रयोग केले. गणपती म्हटल्यानंतर ती एक वेगळी पॉझिटिव्हिटी असते ही, त्याच्यामुळे खूप असं पॉझिटिव्ह वाटतंय. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी 27 पर्यंत अशी सस्टेन राहून 27 त्याचा ब्लास्ट होणार आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे 27 मध्ये. एक अचानक तो गुलदस्ता तुमच्या समोर आल्यानंतर ती जी बघण्यात मजा आहे ना, ती लोकांना घेऊ दे म्हणून आम्ही काही सांगत. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. आनंदाश्रममधील बाप्पा हा सगळ्यांसाठी खरंच खूप खास असतो आणि आमचं नशीब आहे की आनंदाश्रमची जी प्रतिकृती उभी झाली आहे त्या प्रतिकृतीमध्ये बाप्पाचं आगमन झालं आहे. आनंदाश्रमच बोलायला काही हरकत नाही आणि त्या आनंदाश्रममध्ये आज आम्ही चित्रपटातल्या अशा कलाकारासोबत आहोत ज्यांचा रोल गुलदस्त्यात आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगायला नाही सांगितलं आणि तुम्ही ओळखूसुद्धा शकणार नाहीत अशा पद्धतीचे रोल आहेत. माझ्यासमोर सुनील सर आहेत आणि त्याच्यासोबत आपल्यासोबत एक असा अभिनेता आहे की ज्याला मी दोघांना पण मी लहान असण्यापासून तुमचा कार्यक्रम बघतोय, तुमच्याला तुमची नाटकं वगैरे बघत आलो आहे. किती भारी वाटतं आनंदाश्रमची जरी ही प्रतिकृती असली तरी इथे ज्या गोष्टी आहेत त्या खऱ्या आनंदाश्रमात ज्या आहेत तशाच आहेत आणि तिकडचा बाप्पा आज सेलिब्रेट होतो आमचा तुमच्यासोबत. किती भारी पहिल्यांदा बघितली सगळ्या ज्या वस्तू आहेत आनंद दिघे साहेबांच्या ज्या ज्या वस्तू घरात नव्हत्या त्या सगळ्या इथे आहेत. तर ते अशी खूप खूप असं भावनिक कनेक्शन झालं आहे किंवा इन्व्हॉल्वमेंट झालं म्हणा की खूप त्यांची आठवण येते म्हणा इकडे बघितल्यावर. कारण त्यांना प्रत्यक्षात बघायचा एकदाच कधीतरी योग आला होता. पण असं म्हणजे एवढं असं काही फार अशी महत्त्वपूर्ण अशी भेट नव्हती झाली. झाली असती तर खूप बरं झालं असं. कारण आता आम्हाला त्यांची एवढी आठवण येते इथे आल्यानंतर. कारण खूप मोठा माणूस होते की त्यांची कम्पॅरिझन कोणाशी होऊ शकत. मला कमलाकर सर तुम्हाला विचारायला आवडेल, जसं सुनील सरांनी सांगितलं की मी पहिल्यांदा ही वास्तू बघतोय किंवा पहिल्यांदाच या सेटवर आल्यानंतर ही सगळं वास्तू बघतोय, तुमच्यासोबत असा कोणता योग आलेला की साहेबांसोबत एखादा 5 मिनिटाची भेट असेल किंवा काही असं झालेलं? हो, ॲक्च्युली म्हणजे आज मला जे काही नाव वगैरे आहे ते यदा कदाचित नाटकामुळे. आणि यदा कदाचित नाटक आहे तिथे 7व्या 8व्या प्रयोगाला बंद पडणार होतं. फक्त दिघे साहेबांच्या मध्यस्थीमुळे त्याचे आम्ही 4.5 ते 5 हजार प्रयोग केले. त्याच्यामुळे ते प्रयोगाला यायचे आणि आम्हाला अगदी म्हणजे भेटायला वगैरे यायचे आणि त्यांनी जवळजवळ 4 ते 5 वेळेस नाटक पाहिलं होतं. त्याच्यामुळे त्यांची म्हणजे बोलणं किंवा असं झालं होतं. पण आनंद आश्रमात कधी गेलो नव्हतो आणि आज इथे आल्यानंतर ना असं देवळात आल्यासारखं फील होतं. कारण ती जी पॉझिटिव्हिटी असते ना ती अनुभवायला मिळते. तर खूप छान वाटतंय आणि गणपतीचे दिवस आहेत. गणपती म्हटल्यानंतर ती एक वेगळी पॉझिटिव्हिटी असते ही, त्याच्यामुळे खूप असं पॉझिटिव्ह वाटतंय. आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी 27 पर्यंत अशी सस्टेन राहून 27 त्याचा ब्लास्ट होणार आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे 27 मध्ये. बरं, तर मी ओळख करून दिली ना की रोल गुलदस्त्यात असणारे असे अभिनेते आहेत. काय नेमकं आहे अजूनपर्यंत आम्हाला सांगितलंय, म्हणजे मंगेश साहेब बोललाय की तुम्हाला नाही कळणार कोणाचे काय आहेत करून. असं मी सांगू शकेन? येस प्लीज. की माझा रोल असा आहे की जो गुलदस्त्यात असेल तरच चांगला आहे, तरच तो चांगला आहे. कारण ती मजा आहे, गंमत आहे. मग याच्यामध्ये असं काही लपवा छपीच हे नाहीये. ती जर कळली नाही ना तर खूप चांगलं होईल. कारण ती लोकांनी समोर कळलं पाहिजे थिएटरमध्ये. अरे हा 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 असं अशा पद्धतीने आम्ही कॅरेक्टर्स केलेले आहेत. आमच्या विद्याधरजीनी असं मेकअप केलाय की जे त्याच्यामध्ये श्रेय तसं आहे. आणि प्रवीण तरडेंचं पण खूप त्याच्यामध्ये श्रेय आहे की कॅरेक्टर करण्यामध्ये. त्यामुळे ते जितकं गुलदस्त्यात असल्यानंतर एखादा गुलदस्ता आपण अचानक समोर आणल्यावर किती आनंद वाटतो ना. ते सगळं समोर ठेवलेलं आहे आणि आपण बघतोय ते सवयच बघतोय आपण असं होणार. एक अचानक तो गुलदस्ता तुमच्या समोर आल्यानंतर ती जी बघण्यात मजा आहे ना ती लोकांना घेऊ दे म्हणून आम्ही काही सांगत. ऍक्च्युली म्हणजे सरप्राईज एलिमेंट तर आहेच पण एक क्युरिओसिटी असते ना की काय असणार आहे. तर ती लोकांची राहू दे, त्याच्यामुळे आम्ही सांगत नाही आहोत आम्ही काय करतोय ते. पण फक्त आम्ही दोघेच नाही, असे बरेच कलाकार आहेत. माझा तोच प्रश्न होता. कारण का ना ट्रेलर लॉन्च दरम्यान सुद्धा तुम्ही आले आहात. मी माझं असं होतं की खूप कलाकारांना मी तिकडे बघितलं आणि माझं असं होतं की कलाकार आलेत हे अतिथी म्हणून आलेत, गेस्ट म्हणून आलेत की सिनेमामध्ये काम करणार आहेत. कारण का पहिला भाग आम्ही बघितला, पहिल्या भागामध्ये सुद्धा खूप सारे कलाकारांची गर्दी होती, वर्दळ होती. या इथे सुद्धा तुमचे चांगले चांगले मित्र मंत्री आहेतच. किती भारी वाटत की अरे तू पण आहेस, अरे तू पण आहेस असं होतं तेव्हा. सेटवर झालं होतं तसं आमचं जेव्हा आम्ही सगळे पहिल्यांदा भेटलो होतो. पण नंतर जेव्हा आम्ही आमच्या कॅरेक्टर्स मध्ये आलो तेव्हा खूप
खूप मजा आली आणि ती मजा लोक 27 नंतर अनुभवणार आहे. आम्हाला ना एका आमच्या एका मित्राची खूप आठवण येतो, विजय कदम, त्याने आमच्यावर काम केलं होतं. काम हे महिनाभरापूर्वी आम्ही त्याच्यावर डबिंग वगैरे केलं होतं की तो असं अचानक त्याची एक्झिट होईल असं वाटलं नव्हतं. त्याची आता खूप आठवण येते, पिक्चर बघतानाही त्याची आठवण येत राहील. हो विजय, आणि महत्वाचं कॅरेक्टर प्ले करतात, म्हणजे त्यांना बघितल्यानंतर लोक लगेच रिलेट करतील की हे कुठचं कॅरेक्टर करतात. त्याच्यामुळे त्याची आठवण आहेच, पण आय थिंक त्यांचे आशीर्वाद सिनेमाला असतील. त्याच्यामुळे म्हणजे तू जे प्रश्न विचारतोस ना परत परत आम्ही काय करतोय, तर आम्ही जे काय करतोय ते 27 नंतर उलगडणार आहे, तेव्हा थिएटरमध्ये जाऊन लोकांनी बघावं असं वाटतं. खरंच खूप भारी आहे. तुर्तास मी इथे थांबतो. बाप्पा आहे, बाप्पा घरी आल्यावर ना एक फुल एनर्जी असते. प्रेक्षकांना काय सांगाल की ह्यावेळीचा बाप्पा कसा पण साजरा केला पाहिजे? का? कारण का खूप साऱ्या घटना या समाजामध्ये घडत आहेत ज्याचा खूप वाईट परिणाम सुद्धा समाजावर काही प्रमाणामध्ये दिसत सुद्धा आहे. बाप्पाने यावं असं आम्हाला वाटतं की ज्या पद्धतीने महिलांवरचे अत्याचार होत आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत महिलांच्या बाबतीत म्हणा किंवा सर्वसामान्यांच्या बाबतीत म्हणा, लुटालूट कधी होते, कोणी कोणाला तरी लुटत आहे, कोणी कोणातरी ऍक्सिडेंट करून निघून जातोय, अशा अंधाधुंद रीतीने लोक वागत आहेत. काय मला काय कळत नाही की आमच्या सर्वसामान्य माणसाची विचारशक्ती कम्प्लीट संपली. आता याच्या पुढे आम्ही नाही विचार करू शकत. मी माणूस कुठल्या टोकाला वाईट गोष्टीच्या कुठल्या टोकाला राहील हे तुम्ही विचारच करू शकत नाही. अशा पद्धतीने इथे अत्याचार घडत आहेत, तेव्हा आता बाप्पाचं प्रत्यक्ष नेणं फार महत्वाचं. म्हणजे नॉर्मल कसं होतं, गणपती किंवा असे मोठे मोठे जे सोहळे असतात तेव्हा आपण खूप छान छान वागतो, पण इतर दिवशी परत तेच आपल्यातलं जनावर बाहेर यायला लागतं. मग त्यापेक्षा जर बाप्पा कंटिन्यू राहिले आपल्या बरोबर तर आय थिंक हे सगळं बंद होईल. त्याच्यामुळे पाप येणं खूप गरजेचं आहे. त्याला विघ्नहर्ता पण म्हटलं, त्यामुळे त्याने आता विघ्न संपवावं आमच्या आमच्या सर्वसामान्य माणसातलं, देशावरचं म्हणा जगावरचं म्हणा संपवावं. नाही खरंच खूप भारी वाटत. तुर्तास मी ते थांबतो. जसे दोघांनी पण सांगितलं की तो सरप्राईज पॅकेज 27 तारखेलाच बघायला रंगत येणार आहे, आणि खरंच आम्हाला सुद्धा 27 तारखेलाच बघायला मजा येईल. तोपर्यंत धन्यवाद लेट्स अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या सगळ्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू गणपती आणि सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.